उल्लासनगर में इन दिनों चोरों का आतंक इतना बढ़ गया है कि व्यापारियों में इसको लेकर खासा चर्चा है। चोर दिन दहाड़े दुकानों और घरों में घुसकर सामान चुरा ले जाते हैं और व्यापारियों को धमकाते भी है। आइए जानते हैं मुक्त भोगी से क्या है यह पूरा मामला, क्या चल रहा है रमाबाई अम्बेडकर नगर में। नमस्कार दादा, मैं महेश गणेश जयसवाल है, रमाबाई तिगड़े अंबेडकर नगर ओटी नंबर 2 ला जातो। गणेश किराणा स्टोरचा बाजूला माझं छोटं मोठं दुकान आहे, 2 वर्ष झाले। ओम कविता किराणा स्टोर आहे। माझा गाडीमध्ये चोरी केली आहे लोकांनी, 20,000 वरती असेल पैसे, लेकिन मी 20,000 म्हणतो। ते पण मला जी धमकी देतात ते पोरं लोक बिंदास भेटतात। 4 दिवस झाले, मला सकाळी येतो, दुपारी येतो, रात्री येतो, हे लोक कंप्लेंट पण नाही घेत, काही नाही घेत। आता रात्री बोलवलं की आता लिहून घेतलं आहे, काम आहेत काय, ते म्हणते बार बार हे करतात, सॉल्व करून देतात, हे करून देतात। आता आता तुम्ही सांगा मी काय करू दादा, माझी बायकी तर बायकीला म्हणून तो फोन करा। बीच में बोलते समझौता करके देंगे, पर समझौता भी नहीं कर रहे, पैसा जमा करते उनकी मालो, बोलती अभी देती, शाम को सुबह बुलाते, फिर बोलते हमको कोई मतलब नहीं, जो बीच में खड़े हैं हमको कुछ लेना देना नहीं। दो और बोलते पुलिस वाले कुछ नहीं करेंगे, हमारे बच्चों को कुछ नहीं होएगा, पैसा नहीं देगी, जा क्या कर लेंगे। क्या नाम है आपका? कविता जयसवाल। आपका? महेश गणेश जयसवाल। आम्ही 3 जण आहे घरामध्ये, एक हो माझा लेकरू 6.5 वर्षाचा आहे, मी 32 वर्षाचा आहे, 31। काय काय धमक्या भेटतात रे तुम्हाला? ते लोक म्हणतात कुठं पण बाबू भेटला, दुसऱ्या कोण मेसेज पाठवतात, कुठं पण बाबू भेटला त्याच्यात पोटामध्ये सामानच घुसून टाकणार। पहिले मी लंगडा मला 500 रुपये हजेरी गाडी चालवतो फर्निचर मार्केटमध्ये, विश्वास नाही तो येऊन बघू शकता फर्निचर मार्केटमध्ये, कोणाला पण विचारू शकता माझा अहवाल कसा आहे फर्निचर मार्केटमध्ये। पण त्या रोजची हजेरी करतो, जे दिवशी काम नसलं का गच्चू बसून जातो। Okay. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।